ವೃತ್ತಪತ್ರ ಮಾರಾಟ ಮಾಡುವಂಥವನ ಅಪಘಾತದ ಈ ಮರಣದ ಮೇರೆಗೆ ಕಾರ್ ಮಾಲಕ ಅದೇ ರೀತಿ ವಿಮಾ ಕಂಪನಿಯರು ಮೂವತ್ತೇಳು ಲಕ್ಷದ ನಷ್ಟವನ್ನು ತುಂಬಿಕೊಡಬೇಕು ಈ ರೀತಿಯ ಆದೇಶವನ್ನು ನ್ಯಾಯಾಲಯವು ನೀಡಿದೆ ವೃತ್ತಪತ್ರ ವಿಕ್ರೇತೆ ಬಸವರಾಜ ಮಾಶಾಳ್ಕರ್ ಯಂಚ ಅಪಘಾತಿ ಮೃತ್ಯು ಪ್ರಕರಣ ಕುಟುಂಬಿಯನ್ನ ಸದಿಸ ಪನ್ಸ್ ಹಜಾರುಕಾನ ಭರಪಾಯ ಆದೇಶ ನ್ಯಾಯಾಲಯನೆ आहे वृत्तपत्र विक्रेते माशाळकर यांचा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी अक्कलकोट ते सोलापूर रस्त्यावर कारच्या धडकेने अपघाती मृत्यू झाला होता माशाळकर यांच्या वारसदारांनी मोटर अपघात दावा न्यायाधिकरण यांच्याकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता या प्रकरणाची सुनावणी होऊन त्याच्या वारसदारांना अर्ज दाखल झाल्याच्या तारखेपासून व्याजासह सदोतीस लाख पन्नास हजार इतकी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आली आहे माशाळकर यांना मिळत असलेला पगार त्यांच्यावर अवलंबून असलेल्या घरातील सदस्यांचा विचार होऊन वारसदारातर्फे वकिलांनी न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाकडे निवाडी सादर करून युक्तिवाद केला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हा निकाल दिला आहे ही नुकसान भरपाई अपघातास कारण ठरलेला कार मालक व विमा कंपनीने द्यायची आहे या खटल्यात माशाळकर कुटुंबियांतर्फे ॲडव्होकेट मयुरेश संघ ॲडव्होकेट आशुतोष होर्गीमठोकेट विठ्ठल खरात अॅडव्होकेट वीरभद्रेश्वर कोनाळे यांनी काम पाहिले